हरि ओम श्रीराम अंबजने मी सुनीता विराम आरतीसिंह कांबळे कोकरूड केंद्रातून आले आम्ही मी बापूंच्याकडं 2013 साली आले पहिला अनुभव माझा आहे की मला रूम मिळत नव्हती आणि मी अशीच टेन्शनमध्ये बसले होते त्यावेळी आमच्या केंद्रातले सरिता विरा आता त्या सप्तसंघ सेवक आहेत त्या आल्याने म्हटल्या का वहिनी तुम्ही असं टेन्शनमध्ये आहे त्यावेळी मी त्यांना सांगितलं असं असं आम्हाला रूम मिळत नाही तर त्या मला म्हटल्या की वहिनी कशाला टेन्शन घेताय आमच्या बापूंच्याकडे तुम्ही या मग मी म्हटलं चालेल म्हटलं मी तुम बापूंचा फोटो माझ्या घरी जिथं जाईल तिथं मी लावीन मला खोली मिळू द्या असं मी मंगळवारी म्हटलं लगेच बुधवारी स्वतः ते घर मालक आले आणि आम्हाला म्हटले तुम्हाला रूम रिकामी झाली आहे तुम्ही या शुक्रवार मी साहित्य नेलं शनिवारी मी पहिली उपासना गेले त्यावेळी आमचं केंद्र प्रायोगिक होतं आणि मी गेल्यानंतर लगेच 8 दिवसानं आमचं अधिकृत केंद्र झालं त्यावेळी त्या विरा आणि आम्ही दोघी मुंबईला आलो मुंबईत पादुका हे नेण्यासाठी आम्ही आलो तिकडे आणि तिकडे आल्यानंतर मी बापूंचा स्क्रीनवर फोटो बघितला मला इतकं भरून आलं इतका आनंद अश्रू आले की काय विचारू नका मी रडले अक्षरशः तिथं तिथून आलो आम्ही त्यावेळपासून मी आतापर्यंत केंद्रात का म्हणजे हेच केले उपासना कधीच अशी म्हणजे हे केलेली नाही चुकवली नाही हरिओम श्रीराम अंबजने